1800व्या शतकात इचलकरंजी करगोरपडे सरकारांनी अवघा 250 रुपये खर्चून बांधलेली विहीर, याच विहिरीचे पाणी आणि शिपूरच्या तलावातील कमळाचे फूल नित्यनेमाने सरकारांना जात होते। शिपूरच्या लोकांची तहान या विहिरीने गेली 200 वर्ष भागवलेली आहे। हा इतिहास शिपूरचे लोक गर्वाने सांगतात, पण तरीही या विहिरीचे दगड निकळत आहेत। ही ऐतिहासिक विहीर उपेक्षितच आहे। ग्रामपंचायतीने या विहिरीला पर्यटन क्षेत्र म्हणून विकास केला पाहिजे। मराठा क्रांती न्यूज नेटवर्कसाठी मी बालपत्रकार श्रेयश माजी पाटील, शिपूर।